नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या बीए भाग 3 च्या अभ्यासक्रमात आंतरजालावरील मराठी यावरती चर्चा करत होतो. आंतरजाल ज्याला आपण आज सगळीकडे पाहतो की इंटरनेट, तर नेट कॅफे वगैरे सारखे शब्द आपल्याला दिसतात. तर कुठलीही माहिती आपल्याला तो भरायची असेल किंवा संदेश कोणाला पाठवायचा असेल, तर आज आंतरजालाशिवाय किंवा इंटरनेटशिवाय आपल्याला जलद गतीनं कुठलं साधन उपलब्ध नाही, आणि त्यामुळे आज नेटच्या माध्यमातून आपण आपला बराचसा दैनंदिन व्यवहार हा पूर्ण करत असतो. तर या आंतरजालावरती मराठीचं लेखन कसं होतं या संदर्भात आपण चर्चा करत होतो. तर याच्यात अनेक अशा आपला विषय जो आहे तो मराठी भाषा आणि अर्थार्जनाच्या संधी. तर या अर्थार्जनाच्या संधीसाठी आंतरजालाचा कसा आपल्याला वापर करता येईल याविषयीची आपण माहिती आहे. तर यात बऱ्याच ठिकाणी आपण ब्लॉग वाचतो, तर ब्लॉग लेखन करणं ही सुद्धा आंतरजालावरची आज आपल्याला आर्थिक दृष्ट्या मदत करणारी यंत्रणा दिसते. तर ब्लॉग लेखन करणं, विकिपीडियावरती तर आज जरी ते इंग्रजीमधलं साहित्य तिथे अधिक दिसत असलं तरी मराठीमधलं साहित्य ह्या तुलनेने कमी आहे. तिथेही खूप मोठी संधी आपल्याला विकिपीडियावरती आज उपलब्ध आहे. आपण पाहिलं की जगामध्ये सगळ्यात जास्त भाषा ज्या बोलल्या जातात त्याच्यात मराठीचा 10वा क्रमांक आहे, आणि भारतामध्ये मराठी ही जास्त बोलली जाणाऱ्या लोकांची म्हणून 3र्या स्थानावरती भाषा आहे. तर असं असल्यामुळं आज आपल्याला मराठीचं या आंतरजालावरती लेखन करून मराठीचा विकास म्हणून संवर्धन करण्याची खूप मोठी संधी आहे. त्याचबरोबर विश्वकोश जो आहे महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचा मोठा प्रकल्प, या प्रकल्पातही आपल्याला आपल्याला माहीत असलेल्या नोंदी आपण तिथे आधाराचा पुरावा करून किंवा संदर्भ देऊन तिथे देऊ शकतो. तर असं लेखन आपल्याला करता येतं. त्याचबरोबर आता पुढचा जो मुद्दा आहे तो आंतरजालावरील मराठी संकेतस्थळांचा परिचय. आज नेटवरती गेल्यानंतर इंटरनेटवरती आपल्याला मराठी संदर्भातली जी माहिती, मराठी साहित्य, भाषा, संस्कृती या संदर्भानं जी माहिती आज उपलब्ध आहे त्यातली काही ज्या संस्था काम करणाऱ्या मराठीसाठी आहेत त्या संस्थांच्या विषयीची माहिती आपल्याला घ्यायची आहे. तर यात राज्य मराठी विकास संस्था जी आहे त्या संस्थेच्या अनुषंगानं जी कामं केली जातात. आता ही जी संकेतस्थळं आहेत ती महाराष्ट्र शासनानं विद्यापीठांना आणि शैक्षणिक संस्थांना तयार करायला काही सांगितलेले आहेत, त्या अनुषंगानं चर्चा होते. तर आपण महाराष्ट्र राज्यात राहतो, पण महाराष्ट्र राज्यात राहत असताना महाराष्ट्र राज्याची जी राजभाषा आहे ती कोणती आहे? मराठी. त्याचबरोबर आपल्या शेजारची जी राज्य आहेत, विशेषतः गोवा, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू या भागातही मराठी अधिक प्रमाणात बोलली जाते. आपण पाहतो की गोव्यात कोकणी मराठी ही एकत्र भाषा बोलली जाते. कर्नाटकातही आपला जो सीमावर्ती भाग आज म्हणतो त्या ठिकाणी मराठी आहे. तामिळनाडू, तंजावरपर्यंत आपण मराठीचा आपला जो प्रसार आहे तो दिसतो. तर मध्य प्रदेश सरकारनेही एका टप्प्यापर्यंत मराठी ही त्यांची राजभाषा म्हणून तिचा स्वीकार केला होता. तर अशा विविध प्रांतामध्ये आपल्या महाराष्ट्र सोडून जी भाषा बोलली जाते त्यात मराठी आपल्याला अधिक दिसते.
तर विविध क्षेत्रात होणारा हा मराठीचा वापर जो आहे तो अधिक चांगला आणि गतिमान होण्यासाठी राज्य मराठी विकास संस्था जी आहे ती काम करते. या संस्थेतूनच मराठी विकिपीडियासाठी नोंदी ज्या आहेत त्या अद्ययावत करणे, नोंदींची भर घालणं, त्या वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. 25 जून 1979 रोजी मुंबईत एक परिषद भरली होती आणि तिथे एक अभ्यास गट शासनानं त्या निर्माण केला. त्यात प्राध्यापक वसंत बापट, वसंत दावतर, मेपू रेगे, अशोक केळकर, मवी राज्याध्यक्ष यासारखे भाषातज्ज्ञ जे आहेत त्यांची एक समिती अभ्यास गट निर्माण स्थापन झाला होता. आणि या समितीनी अन्य राज्यात ज्या संस्था भाषाविषयक काम करतात त्यांचे त्यांचं स्वरूप वगैरे पाहून आपल्याकडेही अशी एक संस्था असावी आणि म्हणून राज्य मराठी विकास संस्थेची स्थापना 1 मे 1992 तारीख लक्षात ठेवायची, 1 मे 1992 राज्य मराठी विकास संस्थेची स्थापना केली गेली. आणि तिचं जे कार्यालय आहे ते मुंबईत आहे. या संस्थेमार्फत मराठीचे व्यवहार भाषा, प्रशासनिक भाषा, ज्ञान भाषा या स्तरावरती कसा वापर अधिक होईल या संदर्भात काम केलं जातं. त्याचबरोबर कृषी, वैद्यक, व्यापार, उद्योग, तंत्रज्ञान, प्रसारमाध्यमं इत्यादी क्षेत्रात तिचा वापर कसा करता येईल किंवा तिचा विकास कसा करता येईल या संदर्भात प्रयत्न केले जातात. शासन व्यवहारामध्ये मराठी भाषेचा वापर प्रशासन, कायदा, न्याय, जनसंपर्क अशा ठिकाणी आपण अधिक लोकाभिमुख आणि सुलभ व्हावा यासाठी काही उपक्रमही यामध्ये केले जातात. तर एकूणच जर विचार केला तर मराठी भाषेत म्हणजे मराठी ज्ञान भाषा व्हावी, या भाषेत ज्ञानाची निर्मिती होऊन त्यात वेगवेगळे शब्द, परिभाषा ज्या आहेत ते वाढवण्यासाठी प्रोत्साहन ही संस्था देत असते. आताचं जग हे माहिती तंत्रज्ञानाचं आहे, त्यामुळं मराठी जी आपली आहे तिचे मग माहिती तंत्रज्ञानाची गरज लक्षात घेऊन त्याला जी आज्ञावली आहे ती तयार करण्याचा प्रयत्नही केला जातो. मराठी भाषेतील माहिती आणि निधीचा पाया विस्तृत करण्याचा प्रयत्न संस्था करते. बिगर मराठी जे म्हणजे बिगर मराठी भाषिक गट जे आहेत त्यांनाही आपल्या मराठी भाषा आणि संस्कृतीचा परिचय व्हावा म्हणून संस्था काम करताना दिसते. ही संस्था जी आहे ती मराठी भाषेची अभिवृद्धी कशी होईल, विविध जे आज आपल्या बोलण्यात इंग्रजी किंवा इतर भाषातले शब्द येतात तर त्यांना प्रतिशब्द कसा करता येईल, नवीन शब्दांचा विचार आणि समकालीन अभिजात साहित्याची चर्चा, ज्ञान विज्ञान क्षेत्रातील पायाभूत आणि मौलिक प्रवाह जो आहे तो मराठी भाषेत आणण्याचं कार्य ही संस्था करते. समाजातील जी विविध वंचित गट आहेत जसं की आदिवासी, कामगार, स्त्रिया, काही मुलं, शेतकरी वगैरे त्यांच्यापर्यंत म्हणजे पोहोचून मराठी भाषेचा सर्जनशील वापर जो आहे तो कसा होईल त्यासाठी काम करताना ही संस्था दिसते. समाजाच्या सक्षमीकरणासाठी भाषा सक्षम करणं ही पण महत्त्वाची
गरज असते ही बाब लक्षात घेऊन मराठी भाषा सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. अन्य राज्यातील परदेशातील जे मराठी भाषिक लोक गट मराठी भाषिक आहेत त्यांचे तिथे गट स्थापून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन आपण म्हणजे या ही संस्था कर आपण पाहतो की अलीकडे म्हणजे मरा जसं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरतं तसं विश्व मराठी साहित्य संमेलन जागतिक मराठी साहित्य संमेलन भरवलं जातं. जिथं जिथं मराठी माणूस जगात पोहोचलेला आहे त्या मराठी माणसांचा एक गट करून त्यांच्यापर्यंत त्यांना आपली संस्कृती आणि जो भाषा आहे साहित्य आहे ते त्याचा प्रसार व्हावा म्हणून हे काम इथं केलं जातं. तर साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकोश निर्मिती मंडळ, भाषा संचालनालय, लोकसाहित्य समिती, विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ इत्यादी संस्था आणि महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेर बाहेरील विद्यापीठ जे आहेत त्यांच्या विविध शाखा अधिकतर मानव विद्या सामाजिक शास्त्र आणि मराठी भाषा विभाग जे आहेत यांच्या संपर्कात राहून जे उपक्रम राबवले जातात त्यांच्या नोंदी ठेवल्या. आपण आता अलीकडे या महिन्यात 14 ते 28 जानेवारी असा मराठी भाषा पंधरवडा साजरा करतो आहे. तर मराठी भाषा पंधरवडा साजरा करताना अनेक ठिकाणी विद्यापीठ स्तरावर महाविद्यालयीन स्तरावरती व मराठीचा विकास आणि संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. तर हेही इथं महत्त्वाचं आहे की या उपक्रमांची माहिती ठेवली जाते. त्याचबरोबर काही या संस्थेकडून मराठी भाषेचा विकास व्हावा यासाठी अल्पमुदतीचे अभ्यासक्रमही आखले जात आहेत. पाठ्यपुस्तकांची निर्मिती, इलेक्ट्रॉनिक साहित्याची निर्मिती यासाठी प्रयत्न आहेत. ही संस्था जी आहे ती विधिमंडळाला उत्तर द्या राज्य मराठी विकास संस्था आहे ही, त्यामुळे ही शासनाशी बांधील आहे. दरवर्षी संस्थेचा अहवाल विधिमंडळात सादर केला जातो. मराठी भाषा आणि महाराष्ट्र संस्कृतीच्या विकासाचं साधन म्हणून समांतर लोकशिक्षणाची भूमिका ही संस्था पार पाडताना दिसते. या संस्थेचं स्वतःचं एक नियामक मंडळ आहे. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली हे नियामक मंडळ काम करतं. यात महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील तज्ज्ञ हे सदस्य आहेत. तर मराठी भाषा विभागाला आता एक स्वतंत्र मंत्री आहेत आणि हे मंत्री आणि मुख्य सचिव हे याचे प्रमुख आहेत. संस्थेचं एक उपक्रम म्हणजे सातारा जिल्ह्यात भिलार म्हणून गाव आहे महाबळेश्वरच्या जवळ भिलार. तर या भिलार गावाला त्यांनी पुस्तकांचं गाव म्हणून त्याचं रूपांतर केलं. म्हणजे त्या गावामध्ये आपल्याला पुस्तकांचे काही घरांनी पुस्तकांची मांडणी केली आहे. वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आपल्याला त्या ठिकाणी तिथे पाहायला मिळतात, वाचायला मिळतात. तर पुस्तकांचं गाव ही एक वेगळी संकल्पना राबवली गेली आणि त्यात हे भिलार गाव याचं हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मराठी विकिपीडिया संवर्धन, ऑलिम्पिक माहितीकोश, विविध संदर्भ कोश जे आहेत या संदर्भ कोशांच्यावरची माहिती आपल्याला दिली जाते. मराठी भाषेतील काही दुर्मिळ ग्रंथ आहेत त्यांचं संगणकीकरण किंवा ई स्वरूपात काही ग्रंथांचं रूपांतर, मोडी लिखितांचं हस्तलिखितांचं मराठीकरण. आपल्या मराठीच्या दोन लिप्या, एक मोडी आणि आत्ताची देवनागरी. तर बरीचशी कागदपत्रं ही मध्ययुगीन काळात म्हणजे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचं कागदपत्र पाहिली तर ती मोडी लिपीत आहेत.
तर ह्या मोडीचं मराठीकरण करणं, विज्ञान आधारित पुस्तकांचं जे मराठी रूपांत भाषांतर आहेत ती करणं, युनिकोडचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी संसाधन निर्मिती आणि प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील असणारा हा विभाग आहे. संस्थेची संस्थेने एक फिरत्या वाचनालयाची संकल्पना राबवली आहे. तर हे राज्य मराठी विकास संस्थेचं जे संकेतस्थळ आहे https://marathigovernment.in या संकेतस्थळावरती आपल्याला राज्य मराठी विकास संस्थेविषयीची माहिती मिळते, त्या संस्थेमार्फत चाललेल्या कार्याची माहिती मिळते आणि या ठिकाणी आपल्याला काम करायची ही संधी मिळण्याची शक्यता आहे. तर ती आपली संधी सुद्धा आपल्याला घेता येते. तर संस्थेमार्फत इंग्रजी, रशियन किंवा अन्य विदेशी भाषातील जे पुस्तकांचे अनुवाद आहेत तेही केले जातात. आज अनुवाद क्षेत्र विस्तारते, इतर भाषातील महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला इथे आणता येतील. तर दुर्मिळ ग्रंथांच्या संगणकीकरणाचे कार्यही ही संस्था करते आहे. तर इथे जे कर्मचारी आणि अधिकारी नियुक्त केले जातात तर त्यात मराठी भाषेच्या जाणकाराला, विद्यार्थ्याला संधी मिळू शकते. तर असं हे आपल्याला अर्थार्जनाची संधी मिळवून देणारी महाराष्ट्र शासनाची ही संस्था मराठीचा विकास आणि संवर्धन कसं होईल या संदर्भात काम करताना दिसते आणि प्रयत्नशील दिसते. त्याचबरोबर अनेक उपक्रम ती राबवत असते. तर या स्वरूपात विद्यार्थी मित्रांनो, आंतरजालावरती मराठीत आपल्या ज्या संस्था आहेत हे ज्यांची संकेतस्थळं दिसतात त्यात काम करायला आपल्याला संधी मिळते. तर ही चर्चा आपली अशीच पुढे चालू राहणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.